आजरा इथल्या एकता कॉलनीत पाण्याच्या मोटरचा शॉक लागून अनिता संभाजी कांबळे या महिलेचा जागीच मृत्यू झालाय. यावेळी आरडाओरड झाल्यानं वाचवण्यासाठी गेलेल्या सरोज बिरजे या महिलेलाही विजेचा धक्का बसला, मात्र सुदैवानं त्या बचावल्या. आज सकाळी 8:30 ही घटना घडली. अनिता कांबळे यांच्या पतीचं यापूर्वीच निधन झालं असून त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. या घटनेनंतर एकता कॉलनीवर शोककळा पसरली आहे.